छत्रपतींच्या गादीचा सन्मान हा भारतीय जनता पक्षाने केला नाही हे बोलण्याची हिंमत कोण ठेवतो? तर संजय राजाराम राऊत. गजनी झालेल्या संजय राजाराम राऊतला आठवण करून देईन की जाहीर कार्यक्रमामध्ये छत्रपतींच्या वंशजाचे पुरावे कोणी मागितलेले? कोणी आमच्या मुकमोर्चांना मुकामोर्चा बोलून आमच्या माता भगिनींचा अपमान केलेला? छत्रपती गादीचा सन्मान जेवढा आमच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी, जेवढा आमच्या फडणवीस साहेबांनी आणि जेवढा आमच्या भारतीय जनता पक्षाने ठेवला आहे ना, तेवढा कोणीच ठेवला नाही. छत्रपती संभाजी राजे या अगोदर राज्यसभेचे खासदार हे भारतीय जनता पक्षाच्याच पाठिंबावर झालेले. आजही छत्रपती उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे आमचे खासदार आहेत. म्हणून छत्रपती गादीचा सन्मान हा भारतीय जनता पक्ष एवढा कोणीच केला नाही आणि करणारही नाही. पण एका प्रश्नाचं उत्तर मला संजय राजाराम राऊतनी द्यावं की छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेसच्याच तिकिटावर कोल्हापूरची सीट का लढवण्याचा निर्णय घेतला? ती सीट तर उबाटाकडे होती ना. 19 उबाटांनी कोल्हापूरचे लोकसभा जिंकलेली. मग छत्रपती शाहू महाराजांना जेव्हा लढवण्याची वेळ आली, निर्णय घेण्याची वेळ आली, तेव्हा मी उबाटावर नाही काँग्रेसवरच्या तिकीटवर लढवीन असा निर्णय छत्रपती शाहू महाराजांनी का घेतला? या प्रश्नाचं उत्तर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी आम्हाला द्यावं.